नमस्कार, राजश्री रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे डिंडरे. खूपच छान आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. चला तर बघूया कसे बनवायचे ते. राजश्री रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. मुगाचे डिंडरे बनवण्यासाठी मी ही मुगाची डाळ घेतली आहे. ही 2 तास मी भिजवली ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून. बघू शकता आपण ही चांगली मऊ झालेली आहे. आता आपण हिला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्यायची आहे. त्यामध्ये ही डाळ आपण टाकायची. यामध्ये आपण आता लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे मी, तो 1 चमचा आपण टाकणार आहोत. तिला चांगलं बारीक करून घ्यायचं. मी असं बारीक करून घेतलेलं आहे. थोडं पाणी टाकून आता आपण हे भांड्यात काढून घ्यायचं आणि यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत. डिंडरे बनवण्यासाठी आपल्याला हे पातळच लागणार आहे. आता यामध्ये थोडंसं 1 चमचा तांदळाचं पीठ घालणार आहे. चवीनुसार मीठ, थोडा हिंग, हळद अगदी थोडीशी आणि थोडीशी मी यात साखर घालणार आहे. आपला कलर खूप सुंदर येतो डिंडऱ्यांचा. याला आपण असं सगळं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला आवडीनुसार कोथिंबीर, धणा पावडर, जिरा पावडर हे पण टाकू शकता. यामध्ये अजून थोडं आपल्याला पाणी लागणार आहे. अशा प्रकारे आपण याचं मिश्रण तयार करून घ्यायचं. गॅस पेटवून मी अनिर्लेपचं तवा याच्यावर ठेवलेला आहे. गॅस कमी केलेला आहे. आपण आता याच्यावर थोडं तेल टाकायचं आणि हे टिश्यू पेपरने किंवा रुमालाने आपण हे पुसून घ्यायचं. आपला तवा आता इथे तापलेला आहे. गॅस कमीच असू द्यायचा आणि पळीने असं सोडून आपण याचे अशा प्रकारे पसरवून घ्यायचं. आणि हे असं होत आलं म्हणजे आपण याच्यावर थोडं वरून तेल टाकायचं आणि उलट करायची अजिबात घाई करायचं नाही. हे थोडं गॅस कमीच ठेवायचा. बघू शकता आपण किती छान असं हे फुलतंय आणि हे अशा प्रकारे ते आपोआपच निघायला लागतं. एक बाजूने खूपच छान झालेलं आहे. आता आपण बाजू पलटी करून दिलेली आहे. आता याला ब्राऊन रंगाचा होतोपर्यंत आपण छान शेकून घ्यायचं. आता आपला डिंडर दुसरी बाजूने पण झालेला आहे. आपण आता याला काढून घ्यायचं. अशाच प्रकारे आपण आता दुसरं पण टाकायचं. ते मी बारीक केलेलं आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही जाड पण करू शकता. जाड करायचं असेल तर आपण थोडं पीठ जास्त घालायचं आणि असंच पळीने पसरवून घ्यायचं. छान गोल असं पण थोडस तेल टाकायचं. साधारण पहिल्या डिंडऱ्याला आपल्याला 5 मिनिटं लागलेली दोघीकडून शेकायला. आता तवा तापल्यामुळे आपण याला कमीच लागेल वेळ. ही बाजू आपली वाफली गेलेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने पलटवायचं. बघू शकता खूप छान झालेलं आहे. हे मी थोडं जाडच केलेलं आहे. आता आपलं दुसरी बाजू पण झालेली आहे. आपण आता हे काढून घ्यायचं.
एक जाड आणि एक बारीक मी तुम्हाला करून दाखवलंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. मुगाचे डिंडरे इथे तयार आहे. आपण हे दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. ही रेसिपी जरूर ट्राय करा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.